नमस्कार नगरकर, मी आहे आरजे शर्वरी. तुम्ही 92.7 डीएफएम धून बदल कर देखो. आणि खरंच आज खूप सुंदर दिवस आहे माझ्यासाठी. मी म्हणू शकते की आजी सोनियाचा दिनू, कारण आज मी गप्पा मारणार आहे सुधा कांक्रिया यांच्याशी. आणि मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. मी तुमच्याविषयी जास्त सांगणार आहे लिसनर्सला, आणि आज आपल्या या इंटरव्ह्यूचा जो संदर्भ आहे तोही मी सांगणार आहे. पण त्याच्या आधी मला मनपूर्वक तुमचं अभिनंदन करायचं आणि स्वागत करायचं माझ्या शो मध्ये. थँक्यू. थँक्यू मॅडम, धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्व नगरकरांनाही मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी जो भरभरून आशीर्वाद आणि सपोर्ट मला सगळ्या गोष्टीमध्ये केलेला आहे. खरोखर नगरकर की जय हो. सो मॅम, डॉक्टर सुधा कांक्रिया हे नाव तसं फक्त नगरपुरतं मर्यादित नाहीये. महाराष्ट्र, भारत आणि आता जगालाही या नावाने इन्स्पायर केलंय, कारण बेटी बचाव मोहिमेच्या किंवा स्त्री जन्माचे स्वागत करा या मोहिमेच्या आद्य प्रवर्तक म्हणून वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली नोंद झालेली आहे. आणि ह्याचा अर्थ मला जरा नगरकरांना समजून सांगायचा आहे की जगामध्ये हे जी चळवळ आहे स्त्री भ्रूण हत्या रोखण्याबद्दलची किंवा स्त्री जन्माचं स्वागत करण्याबद्दलची, याची सुरुवात जर कोणी केली असेल तर त्या आहेत आपल्या नगरच्या डॉक्टर सुधा कांक्रिया. सो अभिमानाने खरं तर ऊर भरून आलाय. आणि त्याचबरोबर असंही वाटतंय की ही जी चळवळ 36 वर्षांपूर्वी सुरू झाली, जे आता खूप कॉमन आहे, म्हणजे आता खूप यामध्ये आपण म्हणू शकतो की लोकांमध्ये अवेअरनेस पसरलेला आहे, पण 36 वर्षांपूर्वीचा काळ आय कॅन इमॅजिन की कसा होता. सो मला आधी त्याविषयी जाणून घ्यायचंय आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदन करायचंय या सन्मानाविषयी. थँक्यू. थँक्यू. हा सन्मान माझा नसून जगातील सगळ्या चिमुकल्यांचा हा सन्मान आहे, हा विजय आहे. कारण त्यांना हक्काने जन्माला येता येतं ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हा जो काही सन्मान आहे मी जगभरातल्या सगळ्या चिमुकल्यांना समर्पित करत आहे. नक्कीच. सो 36 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती होती, कुठला असा क्षण होता की ज्यावेळी तुम्हाला वाटलं की ही चळवळ सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि मग तेव्हापासून तुम्ही कधीही मागे वळून पाहिलं नाहीये 36 वर्षांमध्ये, सो तो क्षण कुठला होता? बरोबर. ती नुकतीच मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली होती. आणि प्रॅक्टिस करताना काही पहिल्या 10-12 पेशंट मध्ये एक पेशंट माझ्याकडे अशी आली की तिला, म्हणजे तरुण होती आणि मार लागल्यामुळे मोतीबिंदू झालेला होता, आणि मग मोतीबिंदूचं ऑपरेशन वगैरे केलं, तिला पूर्ववत दिसायला लागलं, आणि तरी पण तिच्या चेहऱ्यावर जे हसू हवं होतं, जो आनंद हवा होता, तो नव्हता. आणि तो मला थोडासा खटकला आणि म्हणून मग तिला मी विचारलं की काय तुला काही प्रॉब्लेम आहे का किंवा कसं, पण तिने काही उत्तर दिलं नाही. पण तिच्या आईने मला सांगितलं की खरं म्हणजे तरुण वयामध्ये मोतीबिंदू येत नसतो, मोतीबिंदू हा म्हातारपणाचं लक्षण आहे आणि ते उतार वयात येत असतं. आणि त्यावेळेस म्हणूनही मी तिला हा प्रश्न विचारला होता की आपल्याला काही इजा झाली का, काही मार लागलाय का किंवा काही झालंय का, पण त्यावेळेसही तिने मौनच पाळलं होतं. आणि मग तिच्या आईनेच उत्तर दिलं होतं की तिला मार लागल्यामुळे डोळ्यांना इजा झालेली आहे. पण मी त्यावेळेस ते डिटेलमध्ये केले नाही. पण आता जी आईने उत्तर दिलं, आई म्हणाली की तिचं लग्न झालेलं आहे, तिला पहिली मुलगी आहे, दुसऱ्या वेळेस ती गरोदर आहे, आणि असं गरोदर असताना तिच्या सासरच्या मंडळीने कुठल्या अशा बुवांकडे वगैरे तिला घेऊन गेलेत, आणि त्या बुवांनी सांगितलं की आता येणारं बाळ जे आहे ते परत स्त्रीच आहे, मुलगीच आहे. आणि हे जेव्हा ऐकलं सासरच्या लोकांनी, तेव्हा मग त्यांनी ठरवलं की आता हे बाळ आपल्याला नको आहे. आणि म्हणून मग तिच्या ते मागे लागले की बाबा हे तू अबॉर्शन करून टाक, आपल्याला हे नको आहे. पण तिची ती इच्छा नव्हती, तिचं असं म्हणणं होतं की जे काही बाळ आहे ते मला हवं आहे, तर मग कोणी का असेना. परंतु या संघर्षामध्ये मग तिला मारहाणही झाली आणि त्यामुळे ती पडली. आणि असं एक तिची आई सांगत होती की टेबलाचा कोपरा तिच्या डोळ्यामध्ये घुसला आणि एक ब्लंट इंजुरी झाली, ब्लिडिंग झालं आणि डोळ्यातला आतला लेन्स फुटला आणि मग त्याचा तो मोतीबिंदू मध्ये रूपांतर झालं. आपल्या बरोबर आता आहे डॉक्टर सुधा कांक्रिया आणि आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 92.7 बिग एफएम, धून बदल कर देखो.
नमस्कार नगरकर, मी आहे शर्वरी. तुम्ही ऐकताय 92.7 बिग एफ एम, धुन बदल के तो देखो. आणि आज मदर्स डेच्या निमित्ताने आपल्याबरोबर असणार आहे डॉक्टर सुधा कांकरिया. त्यांनी एक असं कार्य करून दाखवलं आहे जे फक्त एकदा केलेलं किंवा दोनदा केलेलं कार्य नाही, तर तब्बल 36 वर्षांपासून सतत त्यांनी एक असं कार्य केलं आहे ज्याच्यामुळे आज जो समाज आपण बघतो आहे तो आपल्याला अवेअरनेस असलेला दिसतोय. सो मी त्या अभियानाविषयी सांगणार आहे, त्याचबरोबर सुधा कांकरिया यांच्याबरोबर आपण ज्या गप्पा मारणार आहोत त्या आपण विटनेस करणार आहोत. आणि हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझं हृदयाचं काथावीज झालं आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. आणि तेव्हा मी असं ठरवलं की नाही, माझ्या परीने मला काय करता येईल त्यानुसार मग मी हे करेन. आणि मग तेव्हापासून मग मी सुरुवात केली की ज्या माझ्याकडे लेडी पेशंट येतात आहे त्यांची हिस्ट्री घ्यायला सुरुवात केली, त्यांच्याशी डिटेल जास्त मी बोलायला लागली. तसं म्हणजे आपण हिस्ट्री घेतोच म्हणजे पेशंटची विचारपूस करत असताना, परंतु मग अधिक फॅमिली हिस्ट्री मनोभावना जाणून घेणं वगैरे वगैरे. आणि विशेष म्हणजे ज्यांना पहिल्या मुली आहेत आणि परत जर ती सेकंड टाइम बरोबर असेल तर त्यावेळेस तिच्याशी थोडंसं जास्त गप्पा मारणे आणि त्या सगळ्या गोष्टी समजून घेणे असं मी सुरू केलं. हळूहळू मग गरोदर माता, त्यांचे आई वडील आणि मग त्यांची सासरची मंडळी, सासू सासरे वगैरे यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली की पहिल्यांदा परिवाराच्या पातळीवर घरातलं वातावरण हे मग ते बाळ कुठलं का असे ना पण त्यांच्या जन्माचं स्वागत हे प्रॉपर व्हावं, आनंदाने व्हावं यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते कमीत कमी वातावरण निर्मिती, कमीत कमी गैरसमजूत जे आहेत की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी मात्र परायाधन, हे जे काही आहे ना हे समाज मनाच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असं बिंबून गेलेलं आहे. त्यामुळे कोणालाही असं आपोआपच वाटतं की नको बाबा पहिली मुलगी तरी ठीक आहे ओके पण सेकंड तर अजिबातच नको अशी ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये पक्की पक्की बसली आहे. आणि ती इतकी पक्की बसलेली आहे की आईला सुद्धा भीती वाटते की बाबा हे माझं दुसरं बाळ जर मुलगी झालं तर मग बाकी मंडळी काय म्हणतील. इव्हन तिच्या माहेरची सुद्धा तिला एवढे साथ देत नाहीत आणि इव्हन समाज सुद्धा तिला साथ देत नाही आणि मग तिची अशी कोंडी होते जीवनाची आणि त्यातून मग सगळं हे दुष्टचक्र सुरू होतं. आपल्याबरोबर आता आहे डॉक्टर सुधा कांकरिया आणि आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 92.7 बिग एफ एम, धुन बदल के तो देखो. 92.7 बिग एफ एमवर मी आहे शर्वरी, धुन बदल के तो देखो. आता आपल्याबरोबर आहे डॉक्टर सुधा कांकरिया. सेव गर्ल चाइल्ड ही जी मुवमेंट आहे याचा आद्य प्रवर्तक म्हणून गौरवण्यात आलेला डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याशी आपल्या गप्पा सुरू आहेत मदर्स डे निमित्ताने. वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि तब्बल 36 वर्षांपासून हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधतोय, ऐकूयात. तेव्हा आणि त्या काळामध्ये सोनोग्राफी सुद्धा नव्हती, सोनोग्राफीचं मशीन सुद्धा नव्हतं. पण ही जी काही आहे ना की स्त्री पुरुष असमानता म्हणा किंवा मुलीला मिळालेली दुय्यम वागणूक म्हणा किंवा मुलगी नको ही भावना म्हणा ही शेकडो वर्षापासून आपल्या भारतामध्ये आहे. खरं म्हणजे हा विरोधाभास आहे. आपली भारतीय संस्कृती सगळ्या जगामध्ये उच्च संस्कृती समजली जाते जिथे आपण मातृदेव भव पितृदेव भव असं म्हणतो तिथे आपल्या देशालाच आपण भारत माता म्हणतो आणि आजची मुलगी ही उद्याची आई आहे. आणि असं आणि शिवाय भारतामध्ये नवरात्रीचा उत्सव होतो, देवीला देवीची पूजा केली जाते, बालिकांचं पूजन होतं आणि तरी पण दुसरीकडे मात्र असं होताना दिसतं हा एकदम विरोधाभास आहे. म्हणजे स्त्री पुरुष असमानतेचं जे बीज आहे ते समाजाच्या मनामध्ये शेकडो वर्षापूर्वीपासून पेरलं गेलेलं आहे आणि जेव्हा पेरतो तेव्हा ते उगवणारच तर त्याप्रमाणे त्याची फळं भोगावीच लागतात. जसं आज आपण समाजामध्ये पाहतोय की स्त्री कुठलीही सुरक्षित नाही, मग ती कुठल्याही वयोगटात असतो, किती मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. तर हे त्याचंच फलित आहे की मुलींची संख्या कमी कमी होणं, मुलाला मुलांना लग्नाला मुली न मिळणं, सामाजिक असमतोल निर्माण होणं, मुलांच्या संख्येत मुलींच्या संख्येत मोठी तफावत होणं आणि त्यामुळे समाज मन ढवळून जाणं हे सगळं त्याची फळं आहेत आणि ती फळं आज आपण भोगतोय. हो अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे मॅम. आणि तुम्ही ही जी चळवळ सुरू केली
म्हणजे 36 वर्षांपूर्वीचा काळ तुम्ही आता सांगितलं, म्हणजे आता तरी खूप अवेअरनेस आहे, पण बरोबर सलग 36 वर्ष ही चळवळ तुम्ही कंटिन्यू केलेली आहेत, आणि या दरम्यान तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून आणि अगदी केंद्र सरकारकडून आणि जगभरातल्या विविध संस्थांकडून 150 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा तुम्हाला पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सो वेळोवेळी हे जे तुम्हाला मोटिवेशन मिळत गेलं, आय एम शुअर लोकांना हे दिसतं, पण त्यामागे कधी कधी खूप ऍडव्हर्सिटीज सुद्धा फेस कराव्या लागल्या असतील, खूप प्रॉब्लेम सुद्धा फेस करावे लागले असतील, आणि असंही वाटलं असेल की नको आपण यामध्ये नको पडायला, सो असा क्षण आला होता का? आणि जर तो आला असेल तर तुम्ही कसा टॅकल केला? खरं म्हणजे ही म्हणजे परमेश्वराची कृपा म्हणा, किंवा म्हणजे मी असं म्हणेल की हे काम हे मी स्वतः केलेलं नाही, मीच निमित्त मात्र आहे. स्वतः ईश्वराची तशी इच्छा होती आणि त्यांनी मला त्या कामासाठी सिलेक्ट केलं असं मला वाटतं. मी एक माध्यम आहे, एक निमित्त मात्र आहे, आणि म्हणूनच की काय की मला असं तुम्ही म्हणताय तसा फार मोठा म्हणजे प्रश्न किंवा कुणी मला विरोध असा केलेला नाही. जिथे जिथे मी पावलं उचलत गेले, एक एक कलम ऍड करत गेले, संघटन जोडत गेले, तसं तसं सगळे सहभागी व्हायला लागले, सगळे रिस्पॉन्स द्यायला लागले. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जाळं विणलं, ते विद्यापीठाच्या माध्यमातून युवकांचं जाळं विणलं, नंतर बचत गटाच्या माध्यमातून जाळं विणलं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी अवघड आहेत, परंतु खरोखरच म्हणजे हे परमेश्वरच करू जाणे, याच्यात माझा काही रोल नाहीये. पण मी एक एक पाऊल टाकत गेले आणि 1000 पावलं माझ्या सोबत येत गेले, ही परमेश्वराची कृपा आहे. आणि अनेक स्पीड ब्रेकर आले असतील, पण तिथे अडथळा किंवा थांब म्हणजे पॉज मला घ्यावा लागला नाही. कधी कधी स्लो झाले असेल मी, परंतु पॉज घ्यावा लागला नाही, कुठे थांबावं लागलं नाही. एकानंतर एकानंतर गोष्टी होत गेल्या आणि त्याला रिस्पॉन्स मिळत गेला, समाजाने भरभर रिस्पॉन्स दिला, कुणी असं वाकडं बोट माझ्याकडे कधी दाखवलं नाही, सगळे माझ्या सोबत येत गेले आणि ही चळवळ पुढे पुढे घेत गेले. आपल्या बरोबर आहे डॉक्टर सुधा कांकरिया. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय मदर्स डेच्या निमित्ताने सेव्ह गर्ल चाइल्ड या मोहिमेअंतर्गत वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि या चळवळीच्या आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना गौरवण्यात आले. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 92.7 बिग एफ एम, धून बदल के तो देखो. 92.7 बिग एफ एमवर मी आहे शर्वरी, धून बदल के तो देखो. आता आपल्याबरोबर आहे डॉक्टर सुधा कांकरिया. सेव्ह गर्ल चाइल्ड ही जी मुवमेंट आहे याचा आद्य प्रवर्तक म्हणून गौरवण्यात आलेल्या डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याशी आपल्या गप्पा सुरू आहेत मदर्स डे निमित्ताने. वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि तब्बल 36 वर्षांपासून हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधतोय, ऐकूयात. म्हणजे इव्हन मी तुम्हाला सांगते की लग्नामध्ये म्हणजे लग्न ही परंपरा आहे, लग्न ही म्हणजे आपली विधी आहे आणि ही जी काही मंगल विधी आहे ते प्रत्येकच परिवारामध्ये होतच असते आणि तो एक पायंडा. म्हणजे आपण लग्नामध्ये 7 फेरे घेतो आणि 7 फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात, त्याचा मोठा समारंभ असतो, मोठा उत्सव असतो, आनंद उत्सव असतो आणि शेकडो हजारो लोक एकाच मंडपामध्ये येऊन तो आनंद उत्सव साजरा करतात. आणि तिथे मग मी एक कल्पना मांडली की बाबा हे 7 फेरे आपण घेतो, चला त्याच्यामध्ये एक अजून एक फेरा ऍड करूयात की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला आम्ही मग प्रेमाने तिचं स्वागत करू, तिला वाढवू, तिला शिकवू, तिला पायावर उभं करू, अशा पद्धतीचं. आणि त्याचा मग मी मंत्रही बनवला की लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. म्हणजे जितका मुलगा भारी आहे तितकीच मुलगी पण भारी आहे आणि जितकी मुलगी भारी आहे तेवढा मुलगा पण भारी आहे. लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचं स्वागत करूया. खरं म्हणजे ही जी परंपरा आहे, रूढी परंपरा असते ना, तर त्याच्यामध्ये जर थोडासा जरी बदल करायचा म्हणजे समाज त्याला स्वीकारेल की नाही असा मोठा प्रश्न असतो की नाही. परंतु हा मी आधी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मांडायला सुरुवात केली आणि सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये इतका पटकन त्याचा स्वीकार झाला, त्याच्यानंतर वैयक्तिक विवाहामध्ये सुद्धा लोकांनी घ्यायला सुरुवात केली आणि आता तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा जे सगळ्या गव्हर्नमेंटची परमिशन काढून जे विवाह होत होते त्याच्यामध्येही त्यांनी ऑनलाईन 8वा फेरा घेतला. म्हणजे खरोखरच म्हणजे ही समाजाची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती फार महत्वाची आहे आणि तो प्रतिसाद हा चांगला मिळत गेला.
ना केवळ म्हणजे भारता म्हणजे महाराष्ट्रात तर अख्ख्या भारतामध्ये विविध प्रांतामध्ये विविध पद्धतीने हा आठवा केला गेला आणि आजपर्यंत 10,500 पेक्षा जास्त जोडप्यांनी विवाहामध्ये आठवा फेरा घेतला. आणि त्यानंतर सुद्धा मला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे, लोकमंगल प्रतिष्ठान सोलापूर जे आहे त्यांच्याकडे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये हे सगळे आठवे फेरे घेतले गेले आणि त्याच्यानंतर ही आठवा फेरा घेऊन लग्न झाल्यानंतर जर मुलगी झाली तर तिच्या नावाने सुद्धा 2,000 रुपयाची FD करण्याचं संस्थेने ठरवलं आणि ते करून दाखवलं म्हणजे ही अजून त्याच्या पुढची पायरी सुद्धा म्हणजे हे समाज मन हे चांगल्या पद्धतीने आता वळणावर येत आहे असं मला वाटतं. आणि तरी सुद्धा एकीकडे स्त्रीभ्रूण हत्याचं प्रमाण खूप आहे, ती धनी जी आहे ही भरून काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना हातात हात घालून अजून मोठ्या वेगाने पुढे जाणं आवश्यक आहे. आता हळूहळू सेक्स रेशो वाढू लागलेला आहे तरी पण अजून आपण नॉर्मल पर्यंत आलेलो नाही. आपल्या बरोबर आहे डॉक्टर सुधा कांकरिया. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय मदर्स डेच्या निमित्ताने सेव्ह गर्ल चाइल्ड या मोहिमेअंतर्गत वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि या चळवळीच्या आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना गौरवण्यात आले. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 92.7 बिग FM, धून बदल के तो देखो. 92.7 बिग FM वर मी आहे शर्वरी, धून बदल के तो देखो. आता आपल्याबरोबर आहे डॉक्टर सुधा कांकरिया. सेव्ह गर्ल चाइल्ड ही जी मुवमेंट आहे याचा आद्य प्रवर्तक म्हणून गौरवण्यात आलेला डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याशी आपल्या गप्पा सुरू आहेत मदर्स डे निमित्ताने. वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि तब्बल 36 वर्षांपासून हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधतोय, ऐकूयात. नक्की नक्की, खरंच. आणि जसं तुम्ही सांगितलं होतं ना की 11 कलमी कृती कार्यक्रम आपण राबवला होता, त्यापैकी काही कलमांविषयी आता आपण उल्लेख केला, पण जे नकोशी विषयीचं आहे म्हणजे नकोशी या नावाने अनेक मुली होत्या आणि या निदर्शनास आपण आणलं आणि आपण या सगळ्यांचं नावही बदललं लीगली. सो मी असं मगाशी म्हणलं की खूप अवघड असतात ह्या सगळ्या प्रक्रिया नाव बदलणे आणि ते सुद्धा इतक्या समूहाचं एकदाच नाव बदलणे. सो या अनुभवाविषयी काय सांगा. नक्की नक्कीच, की जसं मी म्हटलं की सगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्रभर असं जाळं विणलं होतं की सगळ्या जिल्हा परिषदेचे जे CO आहेत, चीफ ऑफिसर, तिथले DHO आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी, PSI, सिव्हिल सर्जन यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण अंगणवाडी ताईंपर्यंत पोहोचलो, आशा हेल्थ वर्कर पर्यंत पोहोचलो, प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलो आणि अशाच प्रकारे मी एक सातारा जिल्ह्यामध्ये या सगळ्यांची एक सामूहिक सभा घेत होते आणि पुढचं प्लॅनिंग आम्ही करत होतो. तर त्या प्लॅनिंग करत असताना एक महिला तिथूनच उठून आली आणि सभा संपल्यानंतर मग ती रडायला लागली. मला समजलं नाही की काय झालं, मला वाटलं की तिला बरं वाटत नाही वगैरे, पण ती सगळेजण गेल्यानंतर तिने मला सांगितलं की माझं नाव नकोशी आहे आणि सगळे मला नको नको करतात, म्हणजे घरामध्येही सगळेजण मला नकोशी या नावाने हाक मारतात. शाळेमध्ये माझं नाव नकोशी होतं, आता ती थोडी मोठी झालेली होती आणि मग आता माझं लग्न होईल आणि लग्न झाल्यानंतरही मी नकोशी असेल तर मग माझं भविष्य काय. तर ती म्हणाली मला असं जगायची इच्छा राहिली नाही आणि म्हणून ती रडायला लागली. मग मला ते फार वाईट वाटलं, म्हटलं पाहूया आपण काय होतं, म्हणून म्हटलं चल आपण तुझ्या घरी जाऊयात. मग योगायोगाने तिच्या घरी गेले, आई वडील आजी आजोबा सगळेजण होते. आम्ही गप्पा गप्पामध्ये मी तिला तिच्या आजोबांना विचारलं, आजीला विचारलं, म्हटलं असं कसं तिचं नाव झालं नाही का. तर ते मग मला सांगितलं, आजीने सांगितलं की असं म्हणजे सांगितलं जातं की बाबा पहिली मुलगी आहे, दुसरी मुलगी आहे आणि मग परत तिसऱ्या वेळेस जर काही असेल तर मग तिचं नाव जर आपण नकोशी ठेवलं तर मग पुढचं होणारं जे बाळ आहे तो मुलगा होतो. अच्छा, म्हटलं बरं, मग तुम्ही सांगा. म्हटलं त्यानंतर कोण झालं, मुलगीच झालेली होती. म्हटलं पहा, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की तिसऱ्या मुलीचं नाव आपण नकोशी ठेवलं तर चौथा मुलगा होईल, झाला का? नाही झाला. याचा अर्थ काय आहे की हे जे काही आपली समजूत आहे ती गैरसमजूत आहे, ही खोटी आहे, की नाही ही मान्यता खोटी आहे. मग त्याच्यामुळे त्रास होतो की नाही, तिला पण त्रास होतो, तिचा त्रास पाहून तुम्हाला पण बरं वाटतं का, सांगा बरं. नाही. मग हे सगळ्या गप्पा गप्पातून मग त्यांचं मन परिवर्तन झालं आणि मग ते म्हणाले की हा हा ठीक आहे, तुम्ही सांगा आपण काय करायचं. म्हटले तिचं नाव आपण बदलू शकतो.
आजीला म्हटलं आजी तुम्हीच सांगा काय नाव ठेवायचं. मग आजीने सुचवलं की तिचं नाव आपण भाग्यश्री ठेवू. मग त्याच्यानंतर 8 दिवसातच घरगुती कार्यक्रम करून मग तिचं नाव भाग्यश्री ठेवलं. तर ही पहिली नकोशीला करूया हवीशी अभियानामधली ही पहिली भाग्यश्री. आणि त्यानंतर मग मी मोठ्या सभेमध्ये जिथे पालकमंत्री होते, जिथे सगळे मोठे मोठे लोक होते आणि प्लस सगळे म्हणजे ग्रामसभा होती ती, त्याच्यामध्ये मग मी हा विषय मांडला. आणि मग त्यानंतर योगायोगाने माझी डीडी टीव्हीला मुलाखत होते तेव्हाही मी हाच विषय मांडला. त्याच्यानंतर रेडिओवर सुद्धा मुलाखत होती त्यावेळेस हाच विषय मांडला. आणि त्यामुळे तर हा विषय सर्वदूर असा पसरला फटाफट की मग जेव्हा आमची जिल्ह्याची मीटिंग होती पालकमंत्री साहेबांसोबत मी हा विषय मांडला आणि मग त्यांच्या परवानगीने तिथले डीएचओ साहेब होते त्यांनी खूप मोठी मदत केली, सिव्हिल सर्जन साहेबांनी मोठी मदत केली आणि त्याच्यातून त्यांनी घरोघरी टीम पाठवून मुली ज्या ज्या मुलींचं नाव नकोशी आहे असं एक सर्वे केला. म्हणजे याच्यामध्ये डीएचओ साहेबांचं मोठे कष्ट आहेत, सीएस साहेबांचे पण. आणि मग त्यांनी लिस्ट तयार केली आणि नंतर मग रीतच्या रीतीने आम्ही एका मिटिंग मध्ये ठरवलं की आता आपण एकाच व्यासपीठावर जर सगळ्यांचं नामकरण करू शकलो ते पण म्हणजे कायद्यानुसार व्यवस्थितरित्या की त्याच्यामध्ये म्हणजे शाळेमध्ये असेल की तर शाळेमध्ये गॅजेटमध्ये असेल तर तिथे तिचं नाव बदललं पाहिजे वगैरे वगैरे आणि त्याप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे अशी एक योजना केली आणि एकाच व्यासपीठावर 273 मुलींचं नामकरण झालं, नकोशी असलेल्या मुलींचं नामकरण झालं. आणि त्याच्यामध्ये आम्ही परत पालकांकडून एक सामूहिक शपथ करून घेतली की बाबा परत आमच्या आसपास जर कुठल्या मुली आम्हाला आढळल्या तिचं नाव नकोशी असेल तर आम्ही पुढे येऊन तिचं नामकरण करू आणि इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या समाजामध्ये कुठेही सॉरी मुलींचं नाव नकोशी ठेवलं जाणार नाही यासाठी आम्ही सुद्धा प्रबोधन करू. तर अशा प्रकारची सगळ्या पालकांनी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये शपथ घेतली आणि हा विषय सर्व दूर पोहोचला आणि त्याच्यानंतर सुद्धा ती स्वतःहून मला फोन यायला लागले मुलींचे. आपल्या बरोबर आहे डॉक्टर सुधा कांकरिया. आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय मदर्स डेच्या निमित्ताने सेव्ह गर्ल चाइल्ड या मोहिमेअंतर्गत वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि या चळवळीच्या आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना गौरवण्यात आले. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 92.7 बिग एफ एम, धून बदल के तो देखो. 92.7 बिग एफ एमवर मी आहे शर्वरी, धून बदल के तो देखो. आता आपल्याबरोबर आहे डॉक्टर सुधा कांकरिया. सेव्ह गर्ल चाइल्ड ही जी मुवमेंट आहे याचा आद्य प्रवर्तक म्हणून गौरवण्यात आलेल्या डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याशी आपल्या गप्पा सुरू आहेत मदर्स डे निमित्ताने. वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि तब्बल 36 वर्षांपासून हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधतोय, ऐकूयात. मदर्स डे आहे 8 तारखेला आणि त्यानिमित्ताने आज आपण गप्पा मारतोय. तर मला असं वाटतं की शहरी भागात सुद्धा या गोष्टीचं प्रमाण खूप आहे. म्हणजे आता आपण खेडेगावाचा उल्लेख केला पण शहरामध्ये जे एलिट क्लास लोक आहेत की ज्यांना आपण म्हणतो व्हाईट कॉलर लोक, त्यांच्यामध्ये सुद्धा स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण बरंच आहे. सो तसे काही अनुभव तुम्हाला आले का आणि त्यांना तुम्ही कसं डील केलं? राईट. आता मध्यंतरी एक सर्वे आला होता, त्या सर्वेमध्ये असं होतं की मदर म्हणजे माता जेवढी एज्युकेटेड होते म्हणजे एज्युकेटेड माता आणि खेड्यातली माता यांच्यामधलं स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण किती आहे काय, तर असं आढळून आलेलं आहे की जी गावातली माता आहे तिथे स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण कमी आहे आणि जी शहरातली सुशिक्षित असलेली माता आहे किंवा जॉब करणारी माता आहे, पैसे कमवणारी माता आहे, तर तिथे मात्र स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण त्यापेक्षा तुलनेने जास्त आहे. वस्तुस्थिती आहे, हा सर्वेचा रिपोर्ट आहे. हा सर्वेचा रिपोर्ट सुद्धा पाहून मला सुद्धा खूप म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला होता आणि त्यानंतर मी जेव्हा अधिक अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही मुलगी नको ही भावना ही सगळ्यांमध्येच आहे. म्हणजे खेड्यामध्ये पण आहे, शहरामध्ये पण आहे, परंतु खेड्यामध्ये जे सोनोग्राफी मशीन जे अवेलेबिलिटी आहे किंवा त्यांची माहिती आहे तर ही कमी आहे, परंतु शहरामध्ये आणि सुशिक्षित असलेल्या व्यक्तींना याची माहिती अधिक आहे आणि शिवाय सुशिक्षित असल्यामुळे कायद्याच्या पळवाटा सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे हे आपण पाहतोय की त्याचं प्रमाण अधिक झालेलं दिसत आहे.
यासाठी म्हणून आपण इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, गायनेकोलॉजिस्टची संघटना आहे, स्त्री रोग तज्ञांची संघटना आहे किंवा विविध मेडिकल संघटना आहेत, या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांच्या पातळीवर काही नियम बनवलेले आहेत की बाबा असं जर करणारा डॉक्टर कोणी आढळला तर मग म्हणजे या मेडिकल संस्थेच्या वतीने सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जाते. म्हणूनच म्हणते माझ्याच कवितेच्या चार ओळी आहेत की म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंतीने पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. पंतीने पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मतच स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. क्या बात है. स्त्री असो वा पुरुष जन्मतच स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला. आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. वा क्या बात आहे, क्या बात आहे. खर तर मला असं वाटतं की मदर्स डे साठी इतका सुंदर कॉन्व्हर्सेशन जे आपलं झालं याही पेक्षा सुंदर होऊ शकलं नसतं. त्यामुळे थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज वेळ दिलात आणि आम्हाला या गोष्टी शेअर केल्यात तुम्ही आमच्यासोबत. आणि मला पुन्हा तुमच्याशी बोलायला आवडेल, थोडा अजून डिटेल्ड इंटरव्ह्यू या संदर्भात घ्यायला जरूर तुमचा आवडेल. सो थँक्यू सो मच. स्पेशल आपले ताई आपले वैयक्तिक आभार मानते, या रेडिओ स्टेशनचे आभार मानते, नगरकरांचे आभार मानते आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि जगभरातल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक हार्दिक आभार मानते आणि मातृदिनाच्या हृदयपूर्वक सर्वांना शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.